असं म्हटलं जातं की आजचा दिवस सोन्या चांदीसह काही वस्तूंच्या खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो, परंतु हाच विचार जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो ना, तेव्हा एक वेगळाच विचार मनात येतो आणि तेव्हा एकच सांगावंसं वाटतं, आमचा शेतकरी म्हणजे कष्टानं मारानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार। धनधान्याची व्हावी घरी दारी रास आणि राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास। सर्व शेतकरी बांधवांना कृषी जागरणकडून धनत्रयोदशीच्या मनापासून शुभेच्छा। नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरणच्या बुलेटिन मध्ये। शेतकऱ्यांना मंत्री मुंडेंना लिहिलं भावनिक पत्र। अवकाळी पावसामुळे भात शेतकरी चिंतेत। दिवाळीत कांदा लिलाव बंदमुळे शेतकरी अडचणीत। राज्यात 959 मंडळात नव्याने दुष्काळ जाहीर। धान खरेदीचा कालावधी 31 जानेवारी 2024 पर्यंत। पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी। दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे। या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची मदत मिळवून दिली नाही तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली। मात्र त्यानंतर आता शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत आहे, याच पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्यानं मंत्री मुंडेंना भावनिक पत्र लिहिलंय। साहेब, पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा, अशी भावनिक साद शेतकऱ्यांनी घातली आहे। या शेतकऱ्यानं दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र लिहिलंय। गोविंद देशमुख असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे आणि राज्याच्या कृषी मंत्री पदावर आपण विराजमान असल्यानं अनेक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला, असं देखील शेतकऱ्यांनी पत्रात म्हणतंय। चंदगड तालुक्यातील नेसरीसह परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने हातातोंडाला आलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये कापणी मळणी कापणीला आलेल्या भातासह गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पावसाचा ऊस पिकासाठी फायदा होणार नसला तरी कापणीला आलेल्या भात पिकाचे आणि साहजिकच कापलेल्या गाळलेल्या भाताचे म्हणजेच पिंजराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर त्यासोबतच मळलेल्या भाताला वाळवणे व वारा देण्याच्या कामांनाही आता फटका बसलाय आणि पावसानं शेतकऱ्याला चांगलंच त्रस्त करून टाकले। पावसानं या शेतीत झोडपल्यामुळे कापून पडलेल्या भाताच्या लोंब्या झडल्या आहेत आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकरी करावी की पाडा पाडवी अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्याच्या मनस्थितीत आहे। शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे। दिवाळीत सलग 11 ते 13 दिवस बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना अडचणीत भर पडतोय। निर्यात शुल्कामुळे व्यापाऱ्यांनी यापूर्वी अनेक दिवस लिलाव बंद ठेवले होते, आता कामगार सुट्टीवर जाणार असल्याने कारण देत पुन्हा जवळपास 2 आठवडे लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना माल विक्रीचा मार्ग बंद झालाय। त्याचा परिणाम ऐन सणोत्सवात देशांतर्गत बाजाराच्या कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। कांदा व अन्य कृषी मालासह धान्याचे लिलाव बंद राहणार असले तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव नेहमीप्रमाणे होणार आहेत। भाजीपाला नाशवंत माल असल्याने बाजार समितीत दिवाळीत सुट्टी न घेता काम करणार आहे। ज्या महसूल मंडळामध्ये 75% कमी पाऊस पडला आहे अशा 178 तालुक्यातील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे। तसेच यंदा लंपीच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या न उभारता थेट अनुदानाचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी 40 तालुक्यातील 269 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। आतापर्यंत आकडेवारीनुसार राज्यात 50% जास्त महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असल्याचे समोर आले। दरम्यान राज्यातील 2068 महसूल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत उर्वरित महसूल मंडळाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे। आतापर्यंत राज्य सरकारने 1228 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलाय। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते। पणन हंगाम 2023-24 करता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी 9 नोव्हेंबर 2023 रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गम करण्यात आल्याचं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले। धान व भरडधान्य खरेदी कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पीक खरेदी कालचा कालावधी 9 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 तर भरडधान्याचा खरेदी कालावधी 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 असा आहे। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम 2024 करिता पुढील प्रमाणे आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत। तर यासोबतच भात, ज्वारी, बाजरी, मक्का व इत्यादी या पिकांचाही यात समावेश आहे।
तसंच कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया 2023 हा पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. जर तुम्हाला याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आत्ताच आणि आजच रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमची नाव नोंदणी करायला मात्र विसरू नका. या आणि अशाच नवीन शेतीविषयक माहितीसाठी कृषी जागरण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.